माझं नाव रुक्मिणी चोपडेकर. घराकडे उदीक भरता व्हडलो वणो कहो आणि सगळ्याक उदीक घरांनी येता. आता आम्ही पण केद्या व्हडल्या उन्हाळ्या पडल्या कोण पडतात किती जातात आमका पोवचे पडता आमच्या दोळ्यांनी. पाठी असे धुलेले आणि मातशे दुसऱ्या दिवसा येले मातशे घातले ते कळलं. आणि आता पण पाऊस येता पण कसलो ते उदीक हांगा साठवता सगळे वणो वणो रस्त्या आणि ते उदीक आमच्या घराकडे येतात. घरांनी दर्याची लारा कशी पण ते आपल्या दामार घातल्या आणि गेले तसे जावचे ना ते मातशी कार पायप घालून मातशी उंची देऊन तर वड्यांचे उदीक ते बंद जातले नाही जावचे ना मातशी उंची दिया त्याका आणि मागीर दामार घालून हे करा. तुमचे घर हे घर आम्ही अशो कापेती घालून हंगा बसता उदीक घरात मारता पळया तुम्ही कोण सरकारान ना जाल्यार आमदारान मात्र येऊन कोण हंगा लक्ष मारतो. माझे नाव लक्ष्मीकांत शेडगांवकर हांव मुर्तीजा. आम्ही हे शाडी वयता हे तोपले कुर्बन वाडवा म्हणजे हांगासर हांगासर इथले रोडाचे स्थिती जाल्ले कडे असे पळय असे खड्डे झाले असा तोपडे टोपड्याची शाळा एक असा प्रायमरी शाळा तिसऱ्या पर्यंत सगळ्या रोडाचे असे व्हडले व्हडले खड्डे पण असे सामके घराचे एका दिवशी असा आणि असो टर्न असा या टर्नारूच असा ज्या वेळेच्या हे सायडीच्या चोपड्या वयता त्यांना त्या आपली गाडी काढपास सारखी मेळा टू व्हिलर सारखे मरण जाता असे चलोवपाय म्हणजे इथले की पुढे येणारी गाडी त्या दिसणार ते येतात ते एक भर वेगान येतात सारखे फुडले येतात ते फोर व्हिलरी टू व्हिलरी त्यावेळी त्याच्या रकान येते बघा गाडी काही त्यांना ते होण्यात जाता एकदा तू पडटा त्या खड्ड्यासून खूप पावती असे झाले काय असा. आणि आता या पावसात उदक भरलेले असा भरता हा त्यांना सुद्धा ते पाणी असे येतात की आम्ही बरे कपडे घालून कोणत्या वर गेलो असलो त्या कामा वयतात ते तर त्यांचे सुद्धा ते पाणी फास्ट करून असे मारतात आणि ते भिजन येतात त्यांचे कपडे ते म्हणजे प्रयोजनच सारखे असे ना असतात ते जर उदक वयतो त्या खरी त्या रोडाक माझ्या माहितीप्रमाणे खंच थोडेसे त्या ते उंची जोपात द्या आणि त्यांना ते खरी ते पाणी बी ते असा ते थोडेसे त्याचं कमी जातले आणि लोकांना माझी थोडीशी थोडंपण येतात. तर सांगपाचा मेन हेतू म्हणजे हा त्या रोडावर जे खड्डे पडलेले असतात ते खड्डे असतात ते तात्काळ आता त्यांच्यानी पुरवते खरी बरेचसे घालून गेल्या वर्षा आम्ही असे एकदा दिले त्यांना असे त्यांना दुसरे हाडून ते सगळ्यांना डांबर बेस्टे हाडले ते पैसे थापटले आणि गेले आणि आता त्याचे किती झालं ते पळ्या स्थिती ही पळ्या स्थिती ह्या स्थितीत असे कसे गाळे येतो इथले. आज आमचा जो नवीन आमदार बाबा आगलेकर गेला आरोलकर गेला त्याला माझी रिक्वेस्ट असा की तो बरं ऍक्टिव्ह मनीस असा त्याने याचे मात्र लक्ष देऊन जाता तिथले बेगीच्या बेगीन हे आता ते खड्डे पुरवपाचे काम हाती घेऊ आता मात्र वकळदाले पावसात तापले बी असले त्याने ते हे खड्डे पुरवपाचे मात्र काम बेगीच्या बेगी करून घेऊचे असे हा त्या काही रिक्वेस्ट करता विनंती करता जी दारोलकर जो असा एक आता नवीन आमदार निवडलेला असा आणि बरं ऍक्टिव्ह मनीस असा तो बरं असा तर त्याकाच माझे सांगणे असा की आता ते जे आता खड्डे पुरले असा झाले असा त्यांना कुर्बानवाड्या असून ते चोपड्यापर्यंत आगारवाड्यापर्यंत पुढे असा तसे मोर्जी बिजी सुद्धा काही काय असा ते नारोजी वाड्या असे तर त्या रोडाचे सुद्धा त्यांनी ते लक्ष देऊन जातीनिशी त्यांनी पळणी करची आणि ते मासे बेगीच्या बेगी म्हणजे आमचं 15 ऑगस्ट आपली सुद्धा जातले मासे वेल अँड गुड जातले असले इथले त्यांनी काम फास्ट करपाक जाय अशी हांव त्याका परत एकदा विनंती करता.